नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये आता आपण महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीत तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते. आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये निवडणूक पद्धती प्रभाग रचनेनुसार असावी की वॉर्ड रचनेनुसार असावी याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यावर अद्यापही निर्णय घेतला गेलेला नाही. पुन्हा एकदा समन्वय समितीची बैठक या संदर्भात होणार आहे. त्यात प्रभाग समितीवरील निवडणुकी संदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. महापालिकेत एक सदस्य की बहुसदस्य प्रभाग पद्धती असावी याबाबत समन्वय समितीमध्ये चर्चा झाली. यात आणखी मंथन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. कोल्हापूर प्रवासाच्या हाय वोल्टेज ड्रामानंतर किरीट सोमय्या मुलुंड इथल्या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांचं जोरदार स्वागत केलं. 31 डिसेंबरपर्यंत राज्य सरकारमधल्या मंत्र्यांचे सगळे घोटाळे उघड करणार असल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिलेला आहे. मोदींनी भ्रष्टाचारमुक्त भारत बनवला मात्र उद्धव ठाकरे सरकारनं महाराष्ट्रात भ्रष्टाचार पसरवला असा घणाघात सोमय्या यांनी राज्य सरकारवर केलेला आहे. हसन मुश्रीफ यांनी आणखी एक घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. अप्पासाहेब नलावडे यांच्या कारखान्यांची मुश्रीफांचा नेमका काय संबंध असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे. 100 कोटींच्या घोटाळ्याची कागदपत्रं ईडीकडे सादर करणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. तर ब्रिक्स इंडियाचे बेनामी मालक मतीन इंगोली हे मुश्रीफ यांचे जावई आहेत आणि असा आरोप देखील त्यांनी केला. येत्या आठवड्यात तिसरा घोटाळा बाहेर काढणार असल्याचंही सोमय्या म्हणाले. पारनेर साखर कारखान्याला गुरुवारी भेट देणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. सरकारची दंडुकेशाही सुरू असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. सरकारमध्ये अनेक घोटाळेबाज मंत्री असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तिसरा घोटाळा देखील बाहेर काढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेले सगळे आरोप हसन मुश्रीफ यांनी फेटाळून लावलेत. गेल्या 2 वर्षांपूर्वीच कंपनी सोडली असून 100 कोटींचा घोटाळा होईलच कसा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. झालेले सगळे आरोप बिनबुडाचे असून चौकशीमध्ये काहीही समोर येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. तर गेल्या निवडणुकीत भाजप प्रवेशाची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट मुश्रीफ यांनी यावेळी केला. प्रामाणिकपणे काम करत आलेलो आहे या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याची प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. या प्रकरणी किरीट सोमय्यांच्या विरोधात 150 कोटी रुपयांचा फौजदारी दावा दाखल करणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. तसंच आपल्या कुटुंबियांचा घोटाळ्यांशी कोणताही संबंध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या सगळ्या आरोप प्रत्यारोपांवर भाष्य केलं आहे. प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे तर अशा प्रकारची कारवाई देशात पहिल्यांदाच झाली असेल की एखादी व्यक्ती तक्रार करण्यासाठी जाते आणि त्यालाच पोलिसांकडून थांबवलं जात आहे असंही फडणवीस म्हणाले. अख्ख्या भारतासह नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना देखील माहिती आहे की अजितदादा काय आहे. 100 अजितदादा खिशात बाळगल्याची भाषा तुम्ही काय करताय. ज्या दिवशी राष्ट्रपती राजवट उठवली त्या दिवशी तुमच्या सहित 105 आमदार अजितदादांनी केव्हाच गुंडाळले असतील अशी घणाघाती प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिलेली आहे. चंद्रकांतदादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं गोड स्वप्न आहे. त्यांच्या करमणूकपर राजकीय विधानांवर सरकारनं करमणूक कर लावला पाहिजे असा टोमणा रुपाली चाकणकर यांनी लगावला. फडणवीस हे असे 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलेलं होतं. त्यावरून चाकणकर यांनी हा टोला लगावला आहे. सत्ता गेल्यानं चंद्रकांत पाटलांचा तोल ढासळला आहे. कोण कोणाला खिशात घालेल इतका मोठा कोणीही नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी पाटील यांना प्रत्युत्तर दिलंय. विरोधक शक्तीस्थळावर हल्ले करतात. उद्धव ठाकरे यांची प्रतिमा अनेकांना सहन होत नाही पण आरोप प्रत्यारोप करून काहीही होणार नाही असा टोला मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना लगावलेला आहे. फडणवीस सरकारच्या काळातल्या फाईल्स तयार आहेत. महाविकास आघाडी सरकार भाजपचे घोटाळे बाहेर काढणार आणि भाजपच्या आरोपांना जशास तसं उत्तर देणार अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली आहे. काही दिवसांपूर्वीच जलयुक्त शिवारची खुली चौकशी सुरू झाल्याबाबतची बातमी आलेली होती आणि त्यानंतर आताच्या सुरू झालेल्या राजकारणावरनं नाना पटोलेंनी हे वक्तव्य केलंय. नाना पटोले यांनी भाजप नेत्यांच्या फाईल्स बाहेर काढण्याची मागणी केली. त्यानंतर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फाईल्स कधी आणि कशी काढायची हे जाहीररित्या सांगता येणार नसल्याचं म्हटलंय.
कोविड काळातील 100 युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्याच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढण्यात आलेला होता। कोविडच्या पहिल्या लाटेत सामान्य लोकांना वीज बिलापासून दिलासा देण्यासाठी मी केंद्र सरकारकडे 10,000 कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती, मात्र बाजारात 8% दराने कर्ज मिळत असताना केंद्र सरकार आम्हाला 10.5% दराने कर्ज द्यायला सांगत होतं, त्यामुळे मी तो प्रस्ताव नाकारला, असा गौप्यस्फोट राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी केलाय। माजी मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखालील नांदगावला बंजारा समाज मेळावा घेतला गेला। किरीट सोमय्या यांनी मंत्र्यांवर आरोप केल्याबाबत विचारलं असता सध्या राजकारण खालच्या स्तरावर गेलंय, आरोप झाल्यावर न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे, आरोपांची चौकशी झाली पाहिजे, दोषी आढळून आल्यास शिक्षा झाली पाहिजे असं मत राठोड यांनी व्यक्त केलं। सोयगाव तालुक्यातल्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी तहसील कार्यालयासमोर भाजपच्या वतीनं भव्य निदर्शनं करण्यात आली। यावेळेला हजारोंच्या संख्येनं नागरिक, शेतकरी आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते। ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली। मका, कापूस, मिरची, आलं, मूग, सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। काँग्रेसनं राज्यसभेची उमेदवारी रजनी पाटील यांना दिलेली आहे। काँग्रेस हायकमांडनं रजनी पाटील यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे। राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा रिक्त झालेली होती। राज्यसभेच्या या उमेदवारीसाठी अनेक नावांची चर्चा होती, मात्र रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। राजकारण आता चिपीच्या रनवेपर्यंत पोहोचलंय। 9 ऑक्टोबरला चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री आणि ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित राहणार असल्याचं समजतंय, मात्र नारायण राणेंच्या उपस्थितीचं काय असाही प्रश्न आता समोर येताना दिसतोय। राणेंच्या उपस्थितीचा निर्णय MIDC प्रोटोकॉलनुसार घेणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे। पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावर नवा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे। राजाराम पूल ते फनटाईम थिएटरपर्यंत हा उड्डाणपूल असेल। 2.6 किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल असून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते याचं भूमिपूजन होणार आहे। पुण्यामध्ये PMRDA विकास आराखड्यावरनं चांगलंच राजकारण पेटलंय। या DP प्लॅनवर पुणेकरांनी तब्बल 61,000 हरकती नोंदवल्या आहेत, तर भाजपला हा विकास आराखडाच मान्य नाही। PMRDA मात्र सर्व हरकती सूचनांवर सुनावणी घेऊन येत्या 6 महिन्यात याच सुधारित आराखड्याला मंजुरी देणार असल्याचं म्हटलंय। मुंबईतल्या ज्या इमारतींमधल्या नागरिकांनी 2 डोस पूर्ण केले त्या इमारतींना QR कोड लावण्यात येणार असल्याच्या सूचना मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आहेत, तर अशा इमारती, कार्यालयं आणि गृहनिर्माण संस्थांच्या प्रवेशद्वाराजवळ QR कोड लावण्यात येईल। कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लोकांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे। राज्यात कोरोनाचे 2,583 नवे रुग्ण आढळले, तर 3,836 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे। रुग्णसंख्या बरे होण्याचा दर 97.18% इतका आहे। गेल्या 24 तासात 28 रुग्णांचा मृत्यू झालाय। राज्यातला मृत्यू दर 2.12% इतका आहे। दिवसभरात पुण्यामध्ये 86 नव्या कोरोना रुग्णांची भर पडलेली आहे, तर 237 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलाय, तर 3 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय। 173 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत। एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4,99,459 इतकी असून 1,571 इतकी ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आहे। अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योजक राज कुंद्रा याला अखेर जामीन मिळालाय। अश्लील चित्रपट प्रकरणात न्यायदंडाधिकारी कोर्टानं कुंद्राला जामीन मंजूर केला। यासोबतच कुंद्राच्या कंपनीचं IT प्रमुख रियान थॉर्प यालाही जामीन मंजूर झालाय। गुन्हे शाखेनं पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर राज कुंद्रा यानं पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज केलेला होता। अभिनेत्री पायल घोषवर मुंबईतल्या अंधेरी इथं काही हल्लेखोरांनी ऍसिडची भीती दाखवून हल्ला केला होता। पायल घरी परतण्यासाठी कारमध्ये बसत असताना हा हल्ला झाला। यात हल्लेखोरांनी पायलकडचं सामान हिसकावण्याचा प्रयत्न केला। हल्लेखोरांनी चेहरा पूर्ण झाकल्यामुळे पायलला त्यांना ओळखता आलं नाही। या हल्ल्यात तिला किरकोळ जखमाही झालेल्या आहेत। नागपूरमध्ये हत्येच्या घटना वारंवार वाढत आहेत। नॅशनल क्राईम ब्युरोच्या आकडेवारीनुसार देशात लोकसंख्येच्या तुलनेमध्ये हत्येचा सर्वाधिक 3.9% दर नागपूरमधला आहे। 2018 72 हत्येच्या घटना घडल्या, 2019 90, तर 2020 तब्बल 97 हत्येच्या घटना नागपुरात घडल्या आहेत। गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी नागपूर पोलिसांनी कंबर कसली असून स्मार्ट पेट्रोलिंगवर पोलीस अधिक भर देणार असल्याचं नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं।
भिवंडी ठाणे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल वसुली बंद करण्यासाठी आंदोलन केलं होतं। तसंच खड्डे बुजवले नाहीत तर टोल नाका फोडण्याचा इशाराही दिलेला होता। त्यानुसारच मनसेचे ठाणे जिल्हा सचिव संजय पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यासह भिवंडी ठाणे रस्त्यावरील टोल नाका फोडला आणि आपला राग व्यक्त केला असून पोलिसांनी संजय पाटील यांच्यासह दोन जणांना ताब्यात घेतलं आहे। परभणी शहरात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवून बाजारपेठेमध्ये पार्किंगची जागा देण्याच्या मागणीवर शिवसेनेनं पालिकेत पिंडदान आंदोलन केलं। वारंवार रस्त्याच्या प्रश्नावर आंदोलन करून सुद्धा पालिकेनं दुर्लक्ष केल्यामुळं शिवसेनेनं पालिका प्रशासनाचं पिंडदान करून टाकलेलं आहे। नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वाराला एका भाविकानं तब्बल 1,73,00,000 रुपयांचा हिरेजडित मुकुट दान केलाय। पंजाबमधल्या करतारपूर इथल्या डॉक्टर सरदार गुरविंदर सिंग सामरा यांनी हा मुकुट दान केलेला आहे। हा मुकुट बनवण्यासाठी 1 वर्ष लागलं असून जयपूर इथल्या कारागिरांकडून हिरे जडवण्याचं काम केलं गेलेलं आहे। जुन्या पुणे मुंबई महामार्गावरच्या घोरावडेश्वर डोंगरावर वहिनीचा बलात्कार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आलेली आहे। या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिराच्या मुसक्या आवळल्यात। मिताली सोमनाथ धडस असं मृत महिलेचं नाव आहे। आरोपी हा मृत महिलेचा चुलतदीर आहे। सेफ्टी टँक साफ करताना त्यात पडून गुदमरून दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। नांदेड जिल्ह्यातल्या मुखेडमधली घटना आहे। मुखेड इथल्या प्राध्यापक सूर्यवंशी यांच्या घरातील शौचालयाची कामगार सफाई करत होते। शौचालयाच्या टाकीत ॲसिड टाकण्यात आलेलं होतं। मारुती चोपाड हा टँकमध्ये उतरला पण तोल जाऊन पडला। त्याला वाचवण्यासाठी नागेश धुमलवाडात उतरला मात्र तोही ॲसिडमुळे बेशुद्ध झाला। वर असलेल्या मजुरांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले। चोरीच्या उद्देशानं आलेल्या एका चोराला आपला जीव गमवावा लागल्याचा प्रकार शहरातल्या द्वारका भागातल्या कन्नंबार पुलाजवळ घडला आहे। कन्नंबार पुलालगत एका इमारतीचं काम सुरू होतं आणि या इमारतीत चोरी करण्याच्या उद्देशानं आलेल्या 4 जणांपैकी 1 जणाचा इमारतीच्या 4थ्या मजल्यावरनं पडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासानंतर समोर आलेली आहे। उल्हासनगरच्या कल्याण मुरबाड नगर महामार्गाच्या शेजारी एका महिलेला सोनसाखळी चोरानं अक्षरशः फरफटत नेल्याचा प्रकार समोर आलाय। सोनसाखळी चोराचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। शकुंतला मौर्य असं महिलेचं नाव असून सोनसाखळी चोरानं महिलेला बोलण्यात गुंतवून महिलेच्या गळ्यातली सोनसाखळी हिसकावली। या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। मनमाडमधल्या एका शेतकऱ्यानं पपईच्या बागेवर रोटर फिरवत संपूर्ण बागच उद्ध्वस्त केली आहे। पपईच्या झाडाला फळ येऊन सुद्धा बाजारात पपईला कवडी मोल दर मिळत असल्यानं शेतकऱ्यानं हे पाऊल उचललंय। किलोमागे 8 ते 10 रुपये दर मिळतोय। येवल्यातल्या जळगाव नेऊर या गावातली ही घटना आहे। बारामतीत अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं दमदार हजेरी लावली। ग्रामीण आणि शहरी भागात अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं मात्र उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे। बारामती तालुक्यात अद्याप मोठा पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेनं वाट पाहत आहेत। या पावसाचा फायदा शेतातल्या उभ्या पिकांना होणार आहे। स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोक। ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आपण इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। पुढच्या महिन्यापासून केंद्र सरकार अतिरिक्त कोरोना प्रतिबंधक लसींची निर्यात पुन्हा एकदा सुरू करणार आहे। मात्र तरीसुद्धा आधी नागरिकांचं लसीकरण करण्याला केंद्र सरकारचं सगळ्यात आधी प्राधान्य असेल असं आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं आहे। ऑक्टोबरमध्ये सरकारला लशीच्या 30 कोटींहून अधिक मात्रा मिळतील तर येत्या 3 महिन्यात 100 कोटींहून अधिक मात्रा मिळतील असंही त्यांनी सांगितलं। गेल्या काही महिन्यांपासून पंजाबमध्ये पक्षांतर्गत संघर्षाला सामोरं जाणाऱ्या काँग्रेसनं अखेर पंजाबमध्ये खांदेपालट करत नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे। चरणजीत सिंग चन्नी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। ते राज्याचे पहिले दलित मुख्यमंत्री ठरलेत। राजभवनात झालेल्या समारंभात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। सुखजिंदर सिंग रंधावा आणि ओपी सैन या 2 उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा शपथ दिली गेली। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यावेळी उपस्थित होते।
रशियामध्ये सत्ताधारी पक्ष संसदीय निवडणुकांमध्ये आघाडीवर असून अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची सत्तेवरची पकड आता आणखी घट्ट होणार आहे. एकूण 95% केंद्रांवरची मतमोजणी झालेली असून त्यात युनायटेड रशिया पार्टी या सत्ताधारी पक्षाला 49.64% मतं मिळालेली आहेत. संसदेच्या 225 जागांसाठी हे मतदान झालं. न्यूझीलंडनं माघार घेतल्यानंतर इंग्लंडनं सुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव आगामी पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचे पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ पुढील महिन्यात पाकिस्तानमध्ये मर्यादित षटकांचे सामने खेळणार होते. 13 आणि 14 ऑक्टोबरला पाकिस्तान विरोधात 2 T20 सामने होणार होते. मात्र दौरा रद्द करण्याच्या या निर्णयाबद्दल ECBनं पाकिस्तान क्रिकेट मंडळाची माफी मागितलेली आहे. दुबईमध्ये सुरू असलेल्या IPLच्या दुसऱ्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पार सुपडा साफ केला. अवघ्या 10 ओव्हरमध्ये कोलकातानं 94 रन्स करून सामना खिशात घातला. आरसीबीनं दिलेल्या 92 रन्सचं माफक आव्हान कोलकातानं अवघ्या 10 ओव्हर्समध्येच पूर्ण केलं. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त News18 लोकमत.